नमस्कार, माझे नाम हिरशिवकुमार जंगम। मी आज तुम्हाला आईविषयी चार शब्द सांगणार आहे, ते तुम्ही शांत चित्ताने ऐकून घ्यावे हीच नम्र विनंती। ज्या कर्तृत्वामुळे आजच्या वक्तृत्वासाठी मी उभा आहे, त्या कर्तृत्वाची, त्या बुद्धिवैभवाची नव्हे नव्हे, त्या त्यागमय उपकारकर्त्या जीवांचे श्रेष्ठत्व सांगण्यासाठी जण या व्यासपीठाने मला विषय मिळवून दिला। आई एक महान दैवत, आई एक महान दैवत, सत्याला सामोर ठेवून प्रकारचे ज्यानं उगवणारं सूर्यश्रेष्ठत्व एखाद्या मिनमिंद्या पंक्तीनं स्पष्ट करावं, त्याचप्रमाणे या विषयाचे महत्त्व सांगताना मला वाटत आहे। कारण माझी माझ्यासाठी कोणकोणत्या प्रकारे दैवत आहे मी सांगू। आई अक्षरे दोनच, पण उच्चारताना मन किती भरून येते ने। माता म्हणजे ममतेच्या महान मंगल मंदिर आणि गजबजलेलं पवित्र तीर्थस्थान। राजा हंसाला माणसांचा, गरुडांना पर्वत शिखरांचा, विजयांना अवकाशांचा ओढा का असावा हे सांगता येईल का? मग माझ्यासारख्या छोट्या बालकाला आईबद्दल ओढ वास्ता का असावी हे मला तर सांगता येईल का? परंतु याचे उत्तर माझ्या स्पर्धेतील विचारच देतील। आई माझा गुरु, आई कल्पतरु, सौख्याचा सागरु, आई माझी। या युक्तीप्रमाणे माझी आई आहे, तिच्या शब्दकोशात थकवा अथवा कंटाळा हे शब्द नसून केवळ कशासाठी आपलं अस्तित्व मानणारी एक दिव्य शक्ती आहे। तिच्या कर्तृत्वाच्या कक्षा अथांग सागराच्या भरतीच्या लाटा सुद्धा पार करू शकत नाही। त्या दिनचर्येला सूर्योदय अथवा सूर्यास्ताची मर्यादाच नाही। आम्ही सकाळी उठल्यापासून ते संध्याकाळी झोपेपर्यंत नव्हे तर आमच्या उभ्या यशाची स्वप्ने बांधणारी ती माझी आहे। प्रत्येक दुःखाच्या क्षणी एक विसाव्याचे ठिकाण म्हणजे माझी आई। कधी कधी दुसऱ्यांच्या मुलावर प्रेम करणारी यशोदा मैया सुद्धा मी तिच्यामध्ये पाहतो आहे। अशा कितीतरी भूमिकेतून मी ज्यावेळी माझ्या आईला पाहतो, यावेळी वेगवेगळ्या रूपात वावरणारी देवी महालक्ष्मीच मला आठवण होते। कारण आज माझ्यासाठी असणारे मातृत्व कधी काही कोणास्तरी कन्या होती, कोणास्तरी पत्नी झाली, मग सून आणि एवढ्या जिवंत भूमिका करूनही आज सर मी तिला चक्क मातेच्या रूपात पाहत आहे। अशा कितीतरी भूमिका ती सहज किती म्हणून भूमिका ती सहजतेने पेलते। तिच्या रंगमचाला कधीतरी पूर्णविराम असेल का? म्हणूनच मीच एक दिवस तिला विचारले, आई तू किती म्हणून कष्ट घेतेस ग आमच्यासाठी? आई स्मित हसते करत म्हणाली, अरे वेड्या, उद्यानाला ताटवांचा, अवकाशाला तारकांचा, आमवृक्षाला कमी अधिक फुललेल्या मोहराचा भार कधी झाला आहे का? मग मी तो का म्हणून मानावा? आणि मातृत्व हे तर स्त्री म्हणून मानलेलं सर्वात श्रेष्ठ वर आहे। ती बोलत होती, तिचा प्रत्येक शब्द हेलावून सोडत होता व तिचे मातृत्व श्रेष्ठ करून दाखवत होते। न राहून मीच तिला म्हणालो, आई तुझे उपकार मी नक्कीच एक दिवस फेडेन ग। ती म्हणाली, अरे वेड्या, मी कुठं म्हटलंय की तुम्ही माझे उपकार फेडावेस म्हणून? पण एक मात्र लक्षात ठेव की तो नाही का महाभारतात, यदा यदा ही धर्मस्य ग्लानिर्भवती भारत अभ्युत्थान धर्मस्य तदात्मान सृजाम्यहम असे म्हणत जन्माला आलेला तो श्रीकृष्ण देवकीच्या उदरी वाढला, यशोदेने त्याचा सांभाळ केला, परंतु उपकारला मात्र पांडवांच्या आला। म्हणून माता देवकी किंवा यशोदा माया काही रागवल्या नाहीत, उलट त्या समाधानीच पावल्या। कारण आपला मुलगा कोणाच्या का असेना, परंतु धर्म रक्षणाच्या बाजूनेच उपयोगात आला ना, तसं तो कोणाच्याही उपयोगात आहे। पण असत्य अधर्माच्या बाजूने झुकू नकोस, म्हणजे माझ्यावर उपकार केल्यासारखी होईल। ती बोलत होती, त्या प्रत्येक शब्द मला हेलावून सोडत एवढेच बोली, परंतु माझ्या संपूर्ण वागण्यावर अंकुश आला। इतके श्रेष्ठ दैवत तर आहेच, पण माझ्यासाठी एक कल्पवृक्ष सुद्धा आहे। वेळेच्या बंधनामुळे मी या दैवताचे शरण पत्करून इथेच थांबतो। धन्यवाद।